नमस्कार प्रजन्स कॉर्नरमध्ये आपल्या सा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी लिंबाचा क्रश लोणच्याची रेसिपी दाखवणार आहे मस्त चटपटीत आंबट गोड आणि तिखट असं हे लोणचं होतं खूप सोपी रेसिपी आहे आणि छान हे लोणचं वर्ष दोन वर्ष छानपैकी टिकून राहतं चला तर मग कृतीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो लिंब घेतलेली आहेत हे बघा फ्रेश लिंबू आहेत स्वच्छ आहेत आणि कपड्याने असे कोरडे करून घ्यायचे आहेत पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे लिंबाला आणि लिंबू कट करण्यासाठी आपण इथे प्लेट घेतलेली आहे एक त्याच्यामध्येच लिंबू कट करून घ्यायचे आहेत कारण लिंबू कट करताना त्याचा रस निघतो तो वाया जाऊ नये म्हणून प्लेटमध्येच कट करायचं आहे चॉपिंग बोर्डवर कट करू नका एका लिंबाचे आठ दहा असे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मी लिंबू कट करून घेते लिंबातील सगळ्या बिया आपल्याला वेगळ्या काढायच्या आहेत बियांमुळे लोणचं कडू लागतं त्यामुळे बिया सगळ्या वेगळ्या काढून ठेवायच्या आहेत हे, हे बघा अशा प्रकारे मी इथे सगळे लिंबू कट करून घेते एकदम झटपट होतं हे लोणचं जास्त वेळ लागत नाही आणि चवीलाही अप्रतिम लागतं हे बघा इथे मी लिंबातील सगळ्या बिया अशा वेगळ्या काढून घेते सगळे लिंबू कट करून घेतले बिया वेगळ्या एका साईडला काढून ठेवलेल्या आहेत आता त्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते बिया वेगळ्या हे बघा लिंबाचा रस पण छानपैकी ताटामध्ये जमा झालेला आहे आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि ब्लेंड करून घ्यायचं आहे छानपैकी पल्स मोडवरती मिक्सर चालूबंद बंद असा करून आपल्याला हे जाडसरच वाटून आहे एकदम जास्त बारीक फाईन पेस्ट करायची नाही आहे मिक्सर पल्स मोडवर ठेवून मी चालूबंद चालूबंद करून अशा प्रकारे वाटून घ्यायचे थोडंसं दाडसरच वाटायचं आहे आता ज्या कढईमध्ये आपल्याला शिजवायचं आहे ती कढईमध्ये एक मेजरिंग कप ठेवायचं आहे आणि आपण हे जे लेमन क्रश करून घेतले ते मोजून घेणार आहोत किती वाट्या भरत आहेत ते हे बघा मेजरिंग कप नसेल तर एखादी स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल इथे दोन कप लेमन क्रश भरलेला आहे तो मी कढईत काढून घेते आता आता इथे दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे मी दीड चमचा मीठ घातलेलं आहे आणि साखर घालणार आहे याच्यामध्ये मी तीन कप साखर घालते मी इथे आपण अर्धी साखर आणि अर्धा गोळ पण घालू शकता मी इथे तीन कप साखर घेतली आहे दोन कप लेमन क्रश होता तर त्याला ता तीन कप साखर घेतलेली आहे पुरेशी होते आपल्याला जर अजून गोड हवा असेल तर थोडंसं प्रमाण वाढवू शकता मिक्स करून घ्यायचं आहे सगळं कश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो लिंबाच्या लोणच्याला त्यामुळे शक्यतो बेडगी मिरची किंवा कश्मीरी लाल मिरची घाला इथे सगळं छानपैकी मिक्स करून घेतलं एक दहा मिनटं असंच ठेवायचं आहे दहा मिनटानंतर साखर थोडीशी मेल्ट होते याच्यामध्ये हे बघा मिश्रण थोडंसं पातळ होतं आता हे आपण शिजवायला ठेवूया सुरुवातीला गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचं आहे उकळी आल्यानंतर लो फ्लेमवर करायचं आणि एक दहा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे असा थोडासा घट्टचरपणा येईपर्यंत हे बघा याला थोडीशी उकळी यायला लागलेली आहे आता गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा सा आहे साखर आता पूर्णपणे मेल्ट झाली आहे याच्यामध्ये उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये मी इथे पाच लवंग दोन दालचिनीचे छोटे तुकडे घेतलेले आहेत आणि तीन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत वेलच्या असा थोडंसं नाक मोडून घालायचे आहेत फ्लेवर खूप छान येतो लोणच्याला त्याच्यामुळे घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं आपण असंच हे लो फ्लेमवर शिजवणार आहोत थोडंसं घट्ट होईपर्यंत हे बघा याचा सिरप चांगला झाला पाहिजे साखरेचा असा दोन तारी पाक झाला पाहिजे साखरेचा आपण चेक करूया बोटावर थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे हे बघा मी अगदी थोडंसं मिश्रण बोटावरती घेते आणि चेक करते अशी दोन तार आली पाहिजे असा घट्टसरपणा येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं एक दहा बारा मिनटं लागतात इथे आपल्या साखरेचा सा पाक छानपैकी झालेला आहे याच्यामध्ये लोणचं आपलं रेडी झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जेव्हा आपण लोणचं शिजवतो तेव्हा ॲल्युमिनियमची किंवा लोखंडाची कढाई यूज करायची नाही आहे शक्यतो स्टील किंवा नॉनस्टिकची कढाई यूज करा ले ले, ले ले, हे बघा लोणचं इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे मस्त घट्टसरपणा आलेला आहे रंगही खूप छान आला आहे आणि टेस्टही खूप छान लागते सुरुवातीला हे लोणचं कडू लागतं कारण आपल्याला याला मोरू द्यायचं एक दहा दिवस आठ ते दहा दिवस हे काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे एकदम मस्त टेस्ट होते आठ ते दहा दिवसानंतर हे बघा इथे मी काचेच्या बर्णीमध्ये भरून घेणार आहे बरणी पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे कोरडी करून घ्यायची मगच हे लोणचं त्याच्यामध्ये स्टोअर करायचं आहे आणि आठ ते दहा दिवसानंतर हे खाण्यासाठी रेडी होतं लोणचं नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद